नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील विशेषण ही संकल्पना समजून घेणार आहोत. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाविषयी जो शब्द आपल्याला अधिक माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. इथे स्क्रीनवरती आपण काही उदाहरणं बघू शकता. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या, यामध्ये चांगली, काळा, पाच हे जे शब्द आहेत हे शब्द विशेषण आहेत. विशेषणांचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत. विशेषणांचे तीन मुख्य प्रकार आहेत, गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता हे तीनही प्रकार आपण समजून घेऊयात. गुणवाचक विशेषण. गुणवाचक विशेषण म्हणजे त्या नामाविषयीचा जो काही गुण आहे त्याविषयी माहिती देणारा शब्द म्हणजे गुणवाचक विशेषण. उदाहरणार्थ हुशार मुलगी, मुलगी कशी आहे तर मुलगी हुशार आहे, म्हणून हुशार हे गुणवाचक विशेषण झालं. कलिंगड, कलिंगड कसं आहे? गोड कलिंगड. कलिंगडाच्या चवीविषयी, कलिंगडाच्या गुणाविषयी गोड हा शब्द आपल्याला माहिती सांगतो, म्हणून गोड हे गुणवाचक विशेषण आहे. पुढचा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण या नावावरूनच आपल्या लक्षात येतं, संख्या म्हणजे कोणतीही संख्या हे विशेषण आहे. उदाहरणार्थ दोन मैत्रिणी. आता यामध्ये दोन हा शब्द संख्या दर्शवतो, त्यामुळे दोन हे संख्यावाचक विशेषण झालं. स्क्रीनवरती तुम्ही पुस्तकांचा एक गठ्ठा बघू शकता. यातलं पाचवं पुस्तक कोणतं पुस्तक? कितवं पुस्तक? तर पाचवं पुस्तक, म्हणून पाचवे हा शब्द सुद्धा संख्यावाचक विशेषणामध्ये येतो. तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. आपण सर्वनाम शिकलेलो आहोत. सर्वनाम म्हणजे नामाच्या जागी येणारा शब्द किंवा नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ इथे घराचं चित्र आहे, ते घर. यामध्ये ते हा शब्द घर दर्शवतो, त्यामुळे ते सार्वनामिक विशेषण झालं. तो विद्यार्थी, यामध्ये तो हा शब्द विद्यार्थी दर्शवतो, त्यामुळे तो हे देखील सार्वनामिक विशेषण झालं. अशा प्रकारे आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाची काही उदाहरणं, त्याचबरोबर विशेषणाचे प्रकार बघितले आणि विशेषणाच्या प्रकारांची काही उदाहरणं देखील बघितली. धन्यवाद.